आताच श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचे व्यवस्थापकीय अध्यक्ष परम पूजनीय श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्या देहावसनाची बातमी फोनवरून जिल्ह्यातून मला कळाली आणि खऱ्या अर्थानं मनाला एक प्रकारच्या तीव्र वेदना आणि दुःखही झालं की ज्या माणसांनी व्यक्तींनी संपूर्ण आपल्या हयातीमध्ये अतिशय निष्काम वृत्तीनं संत गजानन महाराज संस्थानची सेवा केली, संस्थानचं कार्य वाढवत असताना भक्तामध्ये भगवान त्यांनी शोधला आणि भक्तांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा त्यांनी संत गजानन महाराज संस्थानमध्ये निर्माण केल्या, अनेक जागतिक स्तरावरलं अतिशय शिस्तबद्ध, अतिशय स्वच्छतेची काळजी घेणारं, भक्तांना सेवा देणारं जर कुठलं तीर्थक्षेत्र असेल तर ते श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव हा नावलौकिक त्यांनी त्या ठिकाणी या संस्थानला मिळवून दिला. आज कामिका एकादशी आणि आजच्याच दिवशी एका कर्मयोगी माणसाचं वैकुंठामध्ये जाण्याचा प्रवास किंवा जाणं हा खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याचा त्यांच्या कर्माचा एक योगायोग त्या ठिकाणी म्हणावं लागेल. माझे आणि त्यांचे गेल्या 30 वर्षापासूनचे अतिशय जवळचे संबंध होते. अनेकदा त्यांना भेटायला गेल्यानंतर अगदी एक एक तास ते अगदी कृषी क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सामाजिक लोकांच्या अडचणी असतील, लोकांची दुःख असतील, या सगळ्या गोष्टींवर ते तासनतास त्या ठिकाणी चर्चा करायचे, आम्हाला मार्गदर्शन करायचे. अगदी अशा प्रकारचा निष्काम माणूस मी माझ्या पूर्ण हयातीमध्ये कुठेही पाहिला नाही. पण शेवटी जन्मानंतर मृत्यू हा अटळ आहे, देवाधिकांना सुद्धा हे चुकलेलं नाही आणि नीतीच्या नियमानं त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण ते जरी आज आपल्या या जगामध्ये नसले तरी त्यांचं ते महान कार्य, त्यांचे आचार विचार आणि संस्कार हे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ते या ठिकाणी ठेवून गेलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं त्याचा स्वीकार करणं हीच अशा या कर्मयोगी माणसाला त्या ठिकाणी श्रद्धांजली ठरेल. आज त्यांच्या निधनामुळं केवळ पाटील परिवारच नाही तर संत गजानन महाराजांच्या सर्व भक्तांवर एक शोककळा या ठिकाणी पसरलेली आहे. सर्वांवर फार मोठं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. श्री संत गजानन महाराज आणि ईश्वर या सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ आणि कैलासवासी शिवशंकर भाऊ यांची प्रेरणा ही कायमस्वरूपी आमच्या मागं त्या ठिकाणी उभी राहो आणि त्यांच्या प्रेरणेतून त्यांची अपूर्ण असलेली संस्थान किंवा सामाजिक किंवा इतरही क्षेत्रातली जी कामं असतील ती पूर्ण होण्यासाठी आम्हाला शक्ती मिळत राहो अशा प्रकारची मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.